नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. मुंबईतील तीनही मार्गावरती आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीसाठी घेतला मेगा ब्लॉक. एक कोटींच्या औषधासह ट्रकची चोरी, नाशिक येथील घटना. सहकारी पतसंस्थेच्या ठेवीला मिळणार विमा संरक्षण, सहकार मंत्री देशमुख यांची घोषणा. परभणीत अल्पवयीन मुलावरती अत्याचार, वेदशास्त्र शाळेतील घटना. आणि संगमनेर पोलिसांनी आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या, चोरीचा मोठा मुद्देमाल केला हस्तगत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक असणार आहे. ट्रॅक आणि ओव्हरहेड दुरुस्तीसाठी तसेच देखभालीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती मुलुंड ते माटुंगा अपडाऊन मार्गावरती, तर हार्बरवर पनवेल ते वाशी अपडाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरही बोरिवली भायंदर या दरम्यान जलद मार्गावरती ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. मुख्य मार्गावरती मुलुंड ते माटुंगा अपडाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकावरून सुटणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अपडाऊन धीमे मार्गावरती चालणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नाशिकच्या वाडीवय हे गावाजवळ ट्रकसह 1 कोटी रुपयांच्या औषधाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवडी येथून बिहारला जाणारा औषधाने भरलेला कंटेनर नाशिक येथे काही अज्ञात चोरट्यांनी चालकास बांधून लंपास केला. भिवंडी येथून मेडिसिन घेऊन जाणारा कंटेनर इगतपुरी टोलनाका पास केल्यानंतर नाशिकच्या दिशेने येत असताना वाडीवरे गावाजवळ संस्थान जागेवरती अज्ञात चोरांनी MH04JK1820 हा कंटेनर आल्लूराम धुमाळ यांच्या हातपाय बांधून तसेच डोळ्यावरती पट्टी बांधून त्यांना हायवेच्या कडेला शेतात टाकून दिले. आणि त्या अज्ञात चोरट्यांनी 95 लाखांचं मेडिसिन भरलेला कंटेनर लंपास केला, अशी माहिती वाडीवरे पोलिसांनी दिली आहे. अमोल जाधव, शालिनी प्लस, नाशिक. परभणीतील श्री गणेश वेद पाठशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावरती अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नवामोंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणी शहरातील आकाशनगर भागात असलेल्या श्री गणेश वेद पाठशाळेत वेद आणि शास्त्राच्या शिक्षणासाठी 6 अल्पवयीन मुलं शिक्षण घेत होती. त्यात अकोला येथील एका मुलाने या शाळेत वेद आणि शास्त्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. यातून त्यातील 2 मुलांनी इतर 3 मुलांवरती अत्याचार करत शारीरिक इजा केली. यामध्ये गजाने मारहाण, चटके देण्यासोबतच पतंगाच्या दोरीने गुप्तांगाला जखमा केल्या आहेत. या घटनेनंतर जखमी मुलाच्या नातेवाईक काका यांनी परभणीला येऊन संबंधित संस्था चालकाला जाब विचारला असून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या अशा संस्था चालकांवरती कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. नवा मुंडा पोलीस स्टेशन परभणी येथे काल गुन्हा रजिस्टर क्रमांक 274 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये गणेश वेद पाठशाळा आहे ती परभणीमध्ये आहे. तेथील तिथे 6 मुले वेद पठणाकरिता होती. ही जी वेद पाठशाळा आहे ती अनधिकृत आहे. आणि फिर्यादीप्रमाणे यातील जी मुलं होती, 2 मुलं ती बालकं, त्यांच्यावर त्याच पाठशाळेमध्ये शिकणाऱ्या इतर बालकांनी लैंगिक अत्याचार केल्याबाबत आहे फिर्याद आहे. आणि ह्या फिर्यादीला IPC 307, 323, 324, 326, 507, 34 आणि रॅगिंग ॲक्ट 4 आणि 7 आणि पुन्हा पोस्को ॲक्ट 8, 12, 16, 17, 21, 23 आणि ज्युवेनाइल ॲक्ट प्रमाणे यांच्यावर फिर्याद दाखल केलेली आहे. यातील जो वेद पाठशाळा चालक आहेत यांना ताब्यात घेतलेले आहे. आणि जे इतर 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत ते सुद्धा ताब्यात आहे. आणि त्यांना आज ज्युवेनाइल कोर्ट आणि रेग्युलर कोर्टमध्ये त्यांना सादर करण्यात आले येणार आहे. 2 विधी संघर्षग्रस्त बालक ह्याच्यामध्ये आणि 1 जो पेद पाठशाळा संचालक आहे त्यांना सुद्धा अटक केलेली आहे. ज्या मुलांना गंभीर जखमा झालेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही 307 ह्या गुन्ह्यास
आय पी सी सेक्शन लावलेलं आहे, पतावर आहे. आणि याच्यातला एक विधी यातला एक मुलगा आहे तो अकोल्याला ॲडमिट आहे. हां, तिथेसुद्धा तपासाकरिता आमची टीम रवाना झालेली आहे. आणि यातील आरोपी आणि विधी संघर्षग्रस्त बालक हे ताब्यात आहे, त्यांच्यावर आज न्यायालयामध्ये कारवाई करण्यासाठी त्यांना सादर करण्यात येणार आहे. अजूनही तपासावर आहे. जर याचा आरोपी तपासामध्ये जर आरोपी वाढ होत असेल तर निश्चित आम्ही ते करू. आणि याचा सर्व शास्त्रोक्त तपास पुन्हा याच्यामध्ये प्रत्यक्षदर्श साक्षीदार सगळ्या दृष्टिकोनातून याचा उत्कृष्टपणे तपास केला जाईल. आणि तसा तपास आता सुरू आहे. रवींद्र देशमुख, शालिनी प्लस, परभणी. राज्यातील सहकार चळवळ सदृढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील 20,000 सहकारी पतसंस्थेच्या 1,00,000 ठेवींना विमा संरक्षण देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. ते सातारा येथे बोलत होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मोबाईल बँकिंग सेवा उद्घाटन प्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. राज्यात सध्या सहकार चळवळ मोडकळीस जाण्याच्या मार्गावरती असताना शासनाने ही चळवळ सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून राज्य सहकारी बँकेपासून विविध कार्यकारी सोसायटीपर्यंत केडर तयार करून राज्य सहकार मंडळ स्थापन केले असून सर्व सहकारी संस्थांना त्याचे सभासद होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. राज्यातील अर्थव्यवस्थेच्या प्रमुखाना असलेल्या सहकार पतसंस्थेमध्ये 1,000 कोटी रुपयांची ठेवी आहेत. सरकारवरील विश्वास वाढवण्यासाठी आता 20,000 सहकारी पतसंस्थांना 1,00,000 ठेवीदारांना विमा संरक्षण मिळणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाईल बँक उद्घाटनवेळी केली. यावेळी सभापती रामराजे निंबाळकर खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची उपस्थिती होती. वर्ष झाले बघू होते, मी मंत्री झाल्यावर जरा परत मी सुरू करण्याचा प्रयत्न, 1.5 वर्ष गेलं मला सुरू करायला, कारण NBFC चं सुद्धा याला लायसन आहे, बँकिंग लायसन सुद्धा आपल्याला याला आहे, रोषिकर नोंद झालेली आहे. मधी ज्या 2 लाख कंपन्या बंद पडलेल्या होत्या त्यात ही सुद्धा बंद पडली असेल, पण राज्य सरकारची असल्यामुळे थोडीशी ती जिवंत राहिली. वयाशी खूप चांगलं झालेलं आहे. 1.5 वर्ष गेलं, त्याचं मुख्यमंत्री अध्यक्ष होते. आता जरा नियमितपणे सुरू झालेले आहे. माझी विविध कार्यकारी संस्थेला सुद्धा आणि सरकार क्षेत्रामधले ज्या ज्या संस्था आहेत त्या सर्वांना विनंती या निमित्ताने करणार आहे, आपण या नव्यानं सुरू केलेल्या संस्थेचं सभासद व्हावं. आपण त्या संस्थेत सरकारातून सरकार समृद्ध करायची संकल्पना मी भविष्यामध्ये करतोय. मी आता सर्व साखर कारखानदारालाही विनंती केली होती की आपण जरा सरकारचे भाग पाडून घ्या, आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये मदत करणारच आहे, कारखान्याला सुद्धा त्या माध्यमातून, पण तुम्ही दिलं तर बरं का, कारण त्याच्यात काहीच नाही सध्या, म्हणजे निव्वळ मोकळ आहे, म्हणजे 1 रुपया शिल्लक नाही तिथं खात्यावर. आणि असं नसताना मोठं स्वप्न बघा, तुम्हाला खात्री आहे, माझी इच्छाशक्ती आहे, मी मोठं करणारच आहे, बाळासाहेब चिंता करू नका. तुम्हाला भविष्यात कधी एक्सपेन्शन लागलं तर NCDC नक्की तुम्हाला मदत करेल, तुम्ही चिंता करू नका. मी आता नव्यानं आम्ही आता सुरू करायला गेलेलो आहे की 25 सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी आहे, त्या निमित्तानं या NCDCच्या माध्यमातून जे बँकेला 1,00,000 रुपयापर्यंत ठेवीचं विम्याचं संरक्षण जसं आहे, याच धर्तीवरती पतसंस्थाला सुद्धा 1,00,000 रुपयापर्यंत ठेव सुरक्षा योजना त्या दिवसापासून आपण घोषित करतोय. सकलेन मुलानी, शालिनी प्लस, सातारा. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या संगमनेर पोलिसांच्या विशेष पथकाने 3 चोरट्यांना जेरबंद केला आहे. त्यांच्याकडून 25 दुचाकी, 1 ट्रक, 1 पिकअप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाने 3 चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 25 दुचाकी, 1 ट्रक, 1 पिकअप जप्त केले आहे. सागर गुरुमुखदास जीवनानी उर्फ सनी आहुजा, अल्ताफ युसुफ शेख, सचिन गोसावी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने वरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास केला असता त्यांच्याकडे 25 दुचाकी, 1 महिंद्रा पिकअप आणि 1 10-चाकी मालवाहतूक ट्रक असा एकूण सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी दिली आहे. न्यायालयाने यातील आरोपी सागर जीवनानी याला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान अन्य गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी व्यक्त केली आहे. अंतर्गत असणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच पोलीस निरीक्षक परमार यांच्या नेतृत्वाखाली
PSI पंकज निकम आणि त्यांची टीम यांनी मागील 8 दिवसांमध्ये सागर गुरुमुख दास जीवनानी उर्फ सनी आहुजा राहणार सिन्नर जिल्हा नाशिक मूळचा श्रीरामपूर अहमदनगर याच्याकडून जवळजवळ 25 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत ज्या त्यांनी चोरलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी विकलेल्या होत्या त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी. त्याचप्रमाणे आरोपी नंबर 2 अल्ताफ युसुफ शेख राहणार धावडेवस्ती भोसरी पुणे हल्ली राहणार कुरण संगमनेरमधील याच्याकडून 2 फोर व्हीलर ज्याच्यामध्ये टाटा कंपनीचा 10 चाकी ट्रक आणि त्याचप्रमाणे 1 पिकअप व्हॅन हे 2 व्हेकल्स आपण रिकव्हर केलेले आहेत. तर मागील 7 दिवसांमध्ये पोलीस प्रकटीकरण विभागाने 25 मोटरसायकल आणि 2 फोर व्हीलर असे मुद्देमाल वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये जो चोरीला गेलेला होता तो रिकव्हर केलेला आहे. ही चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. यासाठी माननीय पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा सर त्याचप्रमाणे ॲडिशनल SP रोहिदास पवार सर यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या टीमला केलेलं आहे आणि त्याच्यातूनच हे चांगलं यश संगमनेर शहर पोलीस स्टेशनला मिळालेलं आहे. यापुढेही अजूनही या गुन्हेगारांकडून अधिक मुद्देमाल रिकव्हर होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने अधिक तपास आम्ही करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस संगमनेर. लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर उत्सुकता लागते ती गौरी गणपतीची. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या गौरीचे स्वागत बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे, यास लक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावरती आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी गौरी बसवतात. ज्येष्ठा नक्षत्रावरती महालक्ष्मीची पूजा करतात आणि महानैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावरती महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. हिंदू देवता शास्त्रामध्ये तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते. महालक्ष्मीचा हा सण कुलाचार म्हणून सर्व जाती धर्मातून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरामधून मात्र स्त्रिया धान्याची रास मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्यलक्ष्मीच्या पूजेचा भूमीच्या सुफलीकरणाचा आहे. असा हा गौरी सण अवघ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साह संपन्न झाला. आपली भारतीय संस्कृती जी आहे ती अतिशय समृद्ध संस्कृती आहे. ती सणांनी उत्सवांनी समृद्ध अशी भरलेली आहे. वर्षभरामध्ये अनेक सण येतात, त्यातील भाद्रपद महिन्यामध्ये गौरी आणि गणपती असे 2 उत्सव अतिशय महत्त्वाचे आहेत. गौरीच्या गणपतीच्या आगमनानंतर गौरीचे पूजन आपण करतो आणि ही जी गौरी आहे ही गणपतीच्या बहिणी आहे. ही गौरी म्हणजे महालक्ष्मीचं रूपच आहे. ही महालक्ष्मी आपल्याला सदैव सुखी ठेवो आणि आम्हाला सर्वांना चांगला आशीर्वाद मिळो. आणि मी योगेश शर्मा शालिनी प्लस बुलढाणा. 25 सप्टेंबरला विशेष ग्रामसभा घेऊन वारस नोंदी आणि अन्न सुरक्षा योजनेसाठी लागणाऱ्या कमी उत्पन्न असणाऱ्या नावाचे वाचन करून मान्यता द्या आणि पानंद रस्ते करण्यासाठी धडक मोहीम राबवा असे आदेश मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेत. शिराळा येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित आढावा बैठकीत खोत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, तलाठी ग्रामसेवक यांनी प्रत्येक गावात एक तरी पानंद रस्ता केलाच पाहिजे. रस्ता करणाऱ्या ग्रामसेवक आणि शेतकऱ्यांना वारस नोंद घरी पोहोच करणाऱ्या तलाठ्यांचा सन्मान केला जाईल. खोत यांनी यावेळी आरोग्य विभागासह इतरही विभागाच्या प्रमुखांना सूचना केल्यात. यावेळी सभापती मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंह नाईक, पंचायत समिती सदस्या मनीषा गुरव, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, सुखदेव पाटील आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. या नात्याने पण माझे आणि दादांचे संबंध सुद्धा जरा वेगळ्या स्वरूपाचे आणि माझ्या जडणघडणीत दादांचा खूप मोठा हात. आणि तुम्ही म्हणाल कसं, तर लहानपणीची गोष्ट, मी पहिल्यांदा दादांना जेव्हा भेटलो तर मी अजून शाळेत होतो आणि वसंत दादांच्या खोलीत दादा बसलेले आणि मी बाहेर आपलं खेळत होतो. तो पण दादाने हात मारली त्यावेळी मी आत गेलो. येताना दादा म्हटले, या चिरंजीव विशाल बसा. मी 2 मिनिटं मागे वळून बघितलो कारण मला आहो जाओ म्हणायची तोपर्यंत सवय नव्हती. तो पण मला टोन्या सोन्या पोन्या तिथं बस तिथं उठ एवढंच लोक उल्लेख करायचे. मला दादा आयुष्यात कोण आहो जाओ पहिल्यांदा म्हटलं असेल ते देशमुख साहेबांनी म्हटलं.
म्हणजे दादांचं ज्यावेळेस 95-96 जी अध्यक्षपदाची निवडणूक होती, मी बारका होतो दादा, त्यावेळेस अशी परिस्थिती होती की संपूर्ण महाराष्ट्रातल्या काँग्रेस साहेब पक्षाची जी काही धुरा सांभाळणारी लोक होती ती एका बाजूला, देशमुख साहेब, पतंगराव कदम साहेब आणि मोहनशेठ दादांचा विचार एका बाजूला, अशी अवस्था तिथं होती. त्यावेळेस मोहनशेठ दादा आपण अध्यक्ष झाला होता, तो काळ सुद्धा मी जवळनं बघितलेला कार्यकर्ता आहे. आदरणीय विशाल दादा, आपल्याला सुद्धा आज इथं बोलवण्याची आमच्या सगळ्यांची मनीषा होती की त्यानिमित्तानं ज्या महान विभूतींनी आम्हाला प्रचंड मोठ्या पद्धतीची शक्ती दिलेली आहे, ताकद दिलेली आहे. वसंतदादांच्या मुळं तसा बघितलं तर शिराळा तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीचा लौकिक मिळाला. आता सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये की ज्यामध्ये संपतराव माने होते, धुळाप्पांना नवले होते, धोंडीराम माळी होते, किंवा ही जी सगळी मोठी स्टालवर्ड्स होती, त्या स्टालवर्ड्समधनं काढून आदरणीय देशमुख साहेबांसारख्या एका छोट्या माणसाला मंत्रिपदापर्यंत नेणं आणि मंत्रिपदापर्यंत नेऊन त्यांना तिथं एस्टॅब्लिश करणं ही तशी बघितली तर किमया फक्त एक वसंतदादांसारखा गॉडफादर करू शकतो. आणि त्यामुळं त्या माणूसरूपी परिसराला सातत्यानं आम्ही वंदन करतो आणि आमचे असणारे सर्व कार्यकर्ते सुद्धा. भगवान देवकर, शालिनी प्लस, शिराळा, सांगली. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. शाळा भिकेचा कटोरा घेऊन सरकारकडे काय येतात असे विधान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. या विधानानंतर जावडेकर यांच्यावरती सोशल मीडियावरती टीकेची झोड उठली आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. जावडेकरांच्या विधानामुळे सोशल मीडियावरती टीकेची झोड उठली आहे. जगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोण चालवतात, नामांकित विद्यापीठं कोणामुळे चालतात, माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळेच. जे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत त्यांनी आपल्या शाळेला मदत केली आहे, किंबहुना ही माजी विद्यार्थ्यांचीच जबाबदारी आहे असंही जावडेकर म्हणाले. शाळा नेहमीच भिकेचे कटोरे घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे, माजी विद्यार्थी तुमचं देणं लागतात असं प्रकाश जावडेकर म्हणाले. मात्र जावडेकरांच्या या वक्तव्यामुळे ट्विटरवर नाराजीचा सूर उमटला आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे, अन्य शाळेंसाठी हा आदर्शच आहे. ज्ञानप्रबोधिनीने सुरू केलेल्या परंपरा इतरांनीही चालवावी अशी भावना जावडेकर यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. भेंडायतील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला लोकनेते मारुतीरावजी घुले पाटील सहकारी साखर कारखाना असे नामकरण करण्याचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. कारखान्याच्या 47व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव पारित झाला. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर नुकतीच पार पडली. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावरती आमदार बाळासाहेब मुरकुटे, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंगे, दिलपराव लांडे, काशीनाथ नवले, कॉम्रेड शशिकांत कुलकर्णी, राजेंद्र मते आदी उपस्थित होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याला लोकनेते मारुतीरावजी घुले पाटील यांचे नाव देण्याचा ठराव सभासद डॉक्टर कारभारी नरवडे यांनी मांडला. त्यास डॉक्टर अशोक ढगे, भाऊसाहेब पोडभरे, कचरदास गुंदेचा, मारुतीराव डावखर, पंडितराव भोसले, निवृत्ती म्हस्के आदींसह इतर सदस्यांनी नामकरणाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. याचबरोबर ॲडव्होकेट सातपुते यांनी नेवासा शेवगाव तालुक्यासह नगर जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि भूजळ अधिनियम 2019 सुधारणा मसुद्याचा विरोध करण्याचा ठराव मांडला. निवृत्ती म्हस्के यांनी हुमनीग्रस्त उसाला नुकसान भरपाई मिळावी असा ठराव मांडला. प्रयत्न केले
मी आवर्जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांचे यांचे आभार व्यक्त करेल की त्यांनी या सर्व गोष्टींवरती पूर्णपणे जे षडयंत्र होतं हणून पाडलं आणि आपल्या कारखान्याला या निमित्ताने पुढच्या परिस्थितीची परवानगी आहे ती दिलेली आहे आणि भविष्यात देखील भाऊ या निमित्ताने मी मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो तुम्हाला जी मदत लागेल शासनाची त्या निमित्ताने आम्ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारीमध्ये कुठेही कमी पडणार नाही शेवटी हे आपलं या निमित्ताने कुटुंब आहे आणि कुटुंबाच्या निमित्ताने निश्चितच हे आपल्याला भूषण आहे. आमदार पाटील म्हणले होता की आमदारांना आधार मिळाला निश्चितच आधार मिळाला महिमेने सांगतो की मी आदर्शवरती आधारावरती मी आलो भविष्यात देखील राहणार उमानंतर राहणार यांच्या सारखं मी आहे. मी आजही त्यांच्या आधाराने स्वर्गीय फुले पाटलांच्या आधाराने गुरु म्हणून मी काम करेन काम करतो आणि भविष्यात देखील काम करतो पण यांच्यासारखं सोन्यासारखं पाडणं म्हणून काम करणार नाही. त्याचं कारण असं आहे की या निमित्ताने जे आपल्यावरती संस्कार आहे हे संस्काराची जाण आपण ठेवली पाहिजे. सांगायचं एवढंच आहे की मुळा कारखान्याच्या जनरल मिटिंग मध्ये आमच्यावरती जे काय सुंदर उडल्यात आले आणि आज देखील तुम्ही म्हणता हे आज हे सगळं बोलत असताना आम्ही हे जे बोलतो तुमच्या अध्यक्ष बोलले तुमच्या भाषणातनं याचं या निमित्ताने स्पष्टीकरण झालं पाहिजे. कोण जनरेशन का लेट होत आहे का अडथळा निर्माण होतो का पाणी खाली येत नाही का पाणी पुढे मुडतंय तुझ्याजवळ आजही जेलला पाणी आल्यानंतर वरती जेसीबीने कॅनल फोडले जातात. हुकुम बाबा या निमित्ताने तुमचे डोळे उघडले पाहिजे हे बाकीचे जे डोळे उघडून सगळ्यांना माहित आहे. परंतु जेलला पाणी केल्यानंतर जी अडचणीची ती अडचणीचं जे मूळ जर कारण शोधलं तर या निमित्ताने खोडसरपणा करण्याचं काम होतं. आज खूप काही या निमित्ताने विषय आहेत परंतु या ठिकाणी निश्चितच काही गोष्टीचा या निमित्ताने उपभोग होणं एकदम महत्वाचं होतं. 2300 रुपये भाव झाला 4 दिवसापूर्वी आंदोलन त्यांनी केले त्यानंतर 200 रुपये आपण दिले मला हेही कळाला साहेब त्यांच्यासाठी तुम्ही थांबले होते का काय आम्हाला काही कळालं नसते 200 रुपये राजकारणच कळाला मला 200 रुपयाचा मी तर नाही विचार केला राहता मला काही कळाला आला होता. त्याचबरोबर कारखान्याची डिस्टिलरी सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्यात आली होती आणि आपल्याकडं जे लेखी आदेश आहेत कुणाचीही बॅकवॉटरची मोटर चालू नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला गुन्हेगार ठरवणं हे काही योग्य होणार नाही म्हणून औरंगाबाद हायकोर्टामध्ये आपल्याला सामुदायिक याचिका त्या ठिकाणी सर्वांना दाखल करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी गावागावात जाऊन त्या ठिकाणी सभा घेतलेली आहे आणि सर्वांच्या सह्या घेऊन आपल्याला ही याचिका दाखल करावी लागेल कारण लाईट दिवस पाळी असेल तर 8 तास आणि पुढच्या आठवड्याला रात्र पाळी होते त्याच्यामध्ये फक्त 10 तास मिळते जेणेकरून फारसं काय पाणी हे उचललं जात नाही आणि ते नाही उचललं तरी बाष्पीभवन होईल ही सर्व जाणीव आपल्याला आहे. मी कारखान्याच्या सर्व कामगार बंधूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. राहुल कोळसे, शालिनी प्लस, नेवासा. कन्नड तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी स्वतःची कपाशी पिके जमीनदोस्त केली आहे. पावसाअभावी मका पीक देखील करपले आहे त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. कन्नड तालुक्यात काही परिसरात खूप चिंताजनक बाब समोर आली आहे. पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतीतील उभे मका, कापूस आणि बोंडाळीने घातलेले थैमान यामुळे काही भागात पिकांची वाढही खुंटलेली आहे. विहिरीचे पाण्याची पातळी खालवली आहे. तालुक्यातील अंबाडी अंजनी प्रकल्प सोडला तर काही प्रकल्पात मृत पाणी साठा तर काही कोरडे ठाक आहेत. पर्जन्य खात्याने सांगितले होते की यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात होईल भाकीतच राहिलाय. पेरणीच्या सुरुवातीला झालेल्या पावसावरती शेतकरी यांनी मोठ्या आशेवरती पेरण्या केल्या. रिमझिम पावसाने फक्त पिके जगवली. जसा पाहिजे तसा पूरक पाऊस न झाल्याने आता तर पावसाचे परतीचे दिवस. त्यात पावसाने जणू दडीच मारल्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट उभं ठाकलंय. आपल्या शेतीतील कपाशी जमीनदोस्त करण्याशिवाय शेतकऱ्यापुढे पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे बाजारपेठ आणि जीवनमानावरती मोठा परिणाम झालाय. 3 एकर जमीन आहे आम्हाला, 3 एकर मका लावेले पण त्याच्यामध्ये सगळी वाळली आहे, पाऊस नाही. याच्यात सरकारनं आम्हाला मदत करा. या मकाच काय चारा सोंग नाही ना, आता सगळं जमीन काय त्याच्यात उपयोग नाही ना, काहीच उपयोग नाही ना, कणसं नाही त्याला काही नाही. आम्हाला आता काहीतरी भरपाई करा सरकारनं.
गोरख पाटील, शालिनी प्लस, कन्नड, औरंगाबाद. बार्शी शहरात सोलापूरचे डॉक्टर राघोजी यांच्या वतीने प्रोटेस्ट ग्रंथी आणि मुतखडा आजारावरती मोफत तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आले. परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. बार्शी शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत बार्शी शहरातील ग्रामीण आरोग्य केंद्रात डॉक्टर राघोजी किडनी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, डॉक्टर राघोजी किडनी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर या संस्थेने ग्रामीण भागातील नागरिकांना परिस्थितीअभावी सोलापूर इथे जाऊन प्रोटेस्ट ग्रंथी आणि मुतखडा या आजारावरती उपचार घेऊ शकत नाही म्हणून स्वतः डॉक्टर राघोजी यांनी पुढाकार घेऊन या आरोग्य शिबिराचे आयोजन केले. जर एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासल्यास ती सोलापूर येथे मोफत करण्यात येईल असे डॉक्टर राघोजी डॉक्टर केंगार यांनी सांगितले. जो वर्ग आमच्या सोलापूरला येऊ शकत नाही आणि ज्यांचं रेशन कार्ड केशरी आणि पिवळं आहे त्या लोकांना आम्ही त्या रुग्णालयामध्ये येऊन त्यांचं प्रायमरी चेकअप करतो आणि ऑपरेटिव्ह असेल तर ते केसेसला आम्ही सोलापुरात फ्री ट्रीटमेंट देतो. मी दर महिन्याला आमच्या हॉस्पिटलतर्फे राजीव गांधी योजनेखाली दोन कॅम्प घेत असतो. दर महिन्याला दोन कॅम्प असतात, प्रत्येक वेगवेगळे गाव असतात. मागच्या वेळेला पानगावला घेतला होता, आज बार्शीला घेतलं आहे, मागच्या महिन्यात कुरडवाडी आहे. दर महिन्याला आम्ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्र निवडून तिथं कॅम्प घेतो. म्हणजे गरीब लोकांची सवय खास उद्देश. शालिनी प्लससाठी समाधान चव्हाण, बार्शी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या पुण्यातील ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती झाली त्या पुलावरती त्यांना ओळखणारे दोघे जण आधीच पोहोचले होते. त्यानंतर कळसकर आणि आंदोरे पुलावरती पोहोचले अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या पुण्यातील ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर झाली त्या पुलावर नरेंद्र दाभोळकर यांना ओळखणारे दोघे आधीच पोहोचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन आंदुरे पुलावर पोहोचले अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे. दाभोळकर पुलावर आले तेव्हा शरद कळसकर आणि सचिन आंदुरे यांनी हेच दाभोळकर आहेत का याबाबत तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री केली. खात्री होताच दाभोळकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या. कळसकर आणि आंदुरेला दाभोळकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे. या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केलाय. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांच्यासारख्या उंचीच्या व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाले माझी जबाबदारी आणखी वाढली आहे असे प्रतिपादन बीव्हीजीचे डॉक्टर हनुमंत गायकवाड यांनी केले आहे. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. लोकनेते स्वर्गीय मारुतीरावजी घुले पाटील यांच्या 88वी जयंतीनिमित्त नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते स्वर्गीय मारुतीरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक चेअरमन डॉक्टर हनुमंतराव गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. प्रारंभी सकाळी 10 वाजता कारखाना कार्यस्थळावरती लोकनेते स्वर्गीय मारुतीरावजी घुले पाटील साहेबांच्या समाधीस्थळावरती जाऊन स्मृतीला सर्व पक्षाच्या मान्यवरांनी अभिवादन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेला घुले स्मृती पुरस्कार देण्यात येतो. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर नरेंद्र घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हनुमंतराव गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदाचे 13वे वर्ष असून 51,000 रुपये रोख सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते. आदरणीय मारुतीरावजी घुले पाटील साहेबांच्या 88व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मला दिला गेला त्याबद्दल मी आपण सर्वांचा कृतज्ञ आहे. खूप मोठ्या उंचीच्या माणसाच्या नावाचा पुरस्कार तुम्ही मला दिला आणि माझ्यावरची जबाबदारी वाढली. राहुल कोळशे, शालिनी प्लस, नेवासा. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्सवर. मुंबईतील तीनही मार्गावरती आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीसाठी घेतला मेगा ब्लॉक. एक कोटींच्या औषधासह ट्रकची चोरी, नाशिक येथील घटना. सहकारी पतसंस्थेच्या ठेवीला मिळणार विमा संरक्षण, सहकार मंत्री देशमुख यांची घोषणा. परभणीत अल्पवयीन मुलावरती अत्याचार, वेदशास्त्र शाळेतील घटना. आणि
संगमनेर पोलिसांनी आवळ्या चोरट्यांच्या मुसक्या, चोरीचा मोठा मुद्देमाल केला हस्तगत। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।